नमस्कार, आज आम्ही अंबेजोगाई तालुक्यातील लोखंडी सावरगाव येथे आलेलो आहेत. कृषी विभाग आणि वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून पिवळा मोझॅक विषाणू जो आहे सोयाबीनवरचा, तर त्याच्या संदर्भात जनजागृती करण्यात येत आहे. तर आपण शेतकऱ्यांसोबत चर्चा करू, तसेच इथे शास्त्रज्ञसुद्धा उपस्थित आहेत. तर हा तुमचा जो काही प्लॉट आहे, तर पेरणीची तारीख सांगा, व्हरायटी सांगा, बियाणं कुठून घेतलं होतं आणि बीज प्रक्रिया. 2022 आणि KDS 726 आहे व्हरायटी. बर. आणि हे डेक्कन सीड्स म्हणून एरमळा प्रोड्युसर कंपनी, तिथून घेतलं होतं. बर. बीज प्रक्रिया कशीच केली होती? इवर गोल्डची केली होती. एवर गोल्डची म्हणजे सांगायचा उद्देश, इन्सेक्टिसाइड जे आहेत तर त्याची बीज प्रक्रिया केली नव्हती. थायमेथॉक्साम आपण रिकमेंड करत होते. ओके, फक्त बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया केली होती. आता हा जो प्रादुर्भाव दिसून येतोय, तर हा कधीपासून दिसून येतोय? कुठं एखादं दुसरं झाड दिसत होतं का? कसं थोडं थोडं एक एक झाड दिसत होतं. बर. आणि ह्या 3 दिवसात अचानकच एकदम वाढलं. 3 दिवसामध्ये पूर्ण प्रादुर्भाव जास्त वाढला. आता ह्याच्यामध्ये एक झाड जे होतं, तर समजा असे काही झाडं तुम्ही उपटून टाकले का? नाही उपटून टाकले, आहे असेच ठेवले. मग ह्याच्यावर दुकानदाराकडे गेल्याच्या नंतर तुम्हाला काय सल्ले भेटले त्यांच्याकडून? ते मध्ये मध्ये आले, त्यावेळेस त्यांनी ती फेरस झिंक बर ते फवारण्या दिल्या, ते केल्या आम्ही. आता इथं किती फवारण्या झाल्या तुमच्या? 8-9 फवारण्या झाल्या. 8 फवारण्या झालेल्या, त्याच्यातल्या 6 फवारण्या खताच्या झाल्या, 3 ह्याच्या झाल्या, इमामेक्टिन आणि बुरशीनाशक. ओके, ठीक आहे. पण हा प्लॉट हातावर आला का एवढ्या फवारण्या होऊन? नाही आला. ओके, ठीक आहे. आपण डॉक्टर वसंत सूर्यवंशी सर आहेत, त्यांच्यासोबत चर्चा करू. सर, तुमचे काय निरीक्षण आहेत आणि काय शेतकऱ्यांना आवाहन कराल तुम्ही? नाही, आता या फील्डवरती आपण पाहतोय की पिवळा विषाणूचा प्रादुर्भाव झालेला आहे. परंतु बऱ्याच हा पिवळा विषाणूचं नियंत्रण कसं करावं याविषयी सातत्यानं आपण चर्चासत्राच्या माध्यमातून बोलत असतो. तसे असंही सिच्युएशन नाही आहे की हा पिवळा विषाणू अचानक आलेला आहे. 2 वर्षापासून मध्य प्रदेशमध्ये सुद्धा हा पिवळा विषाणून थैमान घातला होता, याची पूर्वकल्पना आपल्याला होती. मग आता पिवळा विषाणूचा व्हेक्टर हा पांढरी माशी आहे. पांढरी माशीच्या माध्यमातून या विषाणूचा प्रसार होतो हे सर्व ज्ञान आपल्याला माहिती आहे. आणि या पांढऱ्या माशीचं नियंत्रण कसं करायचं याविषयी तंत्र आपल्याकडे विकसित आहे. शेतकऱ्यांनी त्याची अंमलबजावणी केलेली आहे. अनेक केमिकल आहेत, तरीसुद्धा हा विषाणू, हा व्हायरस एवढ्या मोठ्या प्रमाणात का पसरतोय यासाठी कुठंतरी आपल्याला एकत्र येऊन, वैचारिक मंचावर एकत्र येऊन विचार मांडून त्या दृष्टिकोनातनं आपल्याला अंमलबजावणी करावी लागणार आहे. आता हे पहा, व्हायरस हा काही एकाच पिकावर नाही आहे. पपईमध्ये येतो, तुमच्या मिरचीवरती येतो. व्हायरसचे प्रकार वेगवेगळे असतील, आज सोयाबीनमध्ये दिसतो. तर व्हायरसचं नियंत्रण करायचं असेल तर याची कारणं काय ते तपासावी लागतील. मागच्या 2 वर्षांपासून आपण पाहतोय की सोयाबीनची लागवड ही राऊंड द इयर चालू आहे. म्हणजे खरीप, रबी, उन्हाळी, परत खरीप. ठीक आहे, एकच शेतकरी तो करत नसेल किंवा करतही असेल, मात्र त्याचे परिणाम हे सगळे विभागाला त्या भोगावे लागतील अशी परिस्थिती निर्माण झालेली. कुठेतरी शेतीला विश्रांती देऊन मातीचं पोषण आपल्याला करणं गरजेचं आहे. काही व्हरायटी त्याला ससेप्टेबल असतील, व्हायरसला काही रेझिस्टंट असतील, पण जेव्हा या व्हायरसचा प्रकोप होतो तेव्हा तो सगळ्या जातीवरती, सगळ्याच वाणांवरती दिसून येतो. यासाठी मुख्यत्वे करून आपल्या मातीचं पोषण आपण जर चांगल्या प्रकारे केलं आणि लागवडीचा कालावधी जर आपण सर्वांनी सोयाबीनचा एक ठेवला, तर निश्चितच आपण याच्यावरती येणाऱ्या पांढऱ्या माशीचं आणि रोगाचं वेळीच नियंत्रण मोठ्या प्रमाणामध्ये पूर्ण विभागात करू शकू. मग यासाठी करावं काय लागेल? एक शास्त्रज्ञ म्हणून, त्याचबरोबर एक विस्तार कार्यकर्ता म्हणून माझ्या अनुभवातून सांगतो की प्रत्येकाने दरवर्षी रवी आणि उन्हाळ्यामध्ये सोयाबीन बीजोत्पादनासाठी आपण सांगितलेलं असताना सुद्धा कमर्शियल प्रोडक्शनसाठी शेतकरी घेत आहेत अशी घेण्याची आवश्यकता नाही आहे. दुसरा मुद्दा असा आहे की आपण माती पोषणासाठी आपण काय करतो. आताच मी राऊत साहेबांशी चर्चा केली, त्यांनी अनेक अन्नद्रव्य वापरलेली आहेत, मोठ्या प्रमाणात खर्च केलेला आहे. अन्नद्रव्य जेवढी काही पिकाला आवश्यक आहेत ते खताच्या माध्यमातून दिलेली आहे. परंतु माझा मुद्दा आहे की हे टॅबलेट्स खताच्या माध्यमातून याची भूक भागणार आहे. याला जर नैसर्गिक शक्ती या पिकाला द्यायची असेल तर जमिनीतनं आपल्याला जास्तीत जास्त सेंद्रिय खताचा भरणा करावा लागणार आहे. आणि सेंद्रिय खताचा भरण्यातनं जी ताकद पिकाला मिळते ती ताकद या रासायनिक खताच्या माध्यमातून मिळणार नाही.
म्हणून माती पोषण आपण जर चांगलं केलं